तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिजन मधले जे टॉपचे चार आहेत इन्स्टिट्यूट, सनबीम कराड, परत ISSD ॲक्स, याच्याबद्दलचा थोडा रिव्ह्यू घेणार आहेत. आणि जे मुलं कन्फ्यूज आहेत ISSD वर्सेस कराड, तर होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. मी लगेच अपलोड करेल, मुलांना गरज आहे म्हणून. सो आपण विदाउट वेस्टिंग टाइम हा व्हिडिओ स्टार्ट करूया. या व्हिडिओमध्ये मी सगळे इन्स्टिट्यूटचे रिव्ह्यू कव्हर करतो आणि जे मेन कन्फ्युजन आहे सनबीम कराड वर्सेस ISSD, याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन आहे कारण सनबीम आणि ॲक्स मध्ये ऑब्व्हियसली भरपूर मुलं सनबीमला चूज करतात. स्टार्ट करूया आपण ISSD आणि कराडमध्ये. हो, मी तुम्हाला जस्ट एक माझा फ्रेंड आहे कराडचा, त्याच्यासोबत जस्ट डिस्कशन झालं याच्याबद्दल कराडच्या, तो कराड मधून पास आउट आहे, प्लेस आहे. मग त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला आता ऐकवतो, मग तुम्ही ऐका ते नीट प्रॉपर आणि त्यानंतर आपण पुढचं डिस्कस करू. कराडपेक्षा मेन इश्यू काय माहिती का, पोरांना सनबीम कराड आणि ISSD मध्ये फरक पाहिजे. तर मग तुला काय वाटतं दोन्हीपैकी कोणतं आहे? ISSD का चांगलं माहिती आहे का भाई, कारण ती पुण्यातलं कॉलेज येते एक गोष्ट. तिथं कोर जावा जावा मधुरा अंतरकर मॅडम शिकवतात. आणि इकडे कोण शिकवतं? तिथं कोर जावाला वेगळं, मॅडमांच्या जावाला वेगळं. तरी कोण शिकवलं तुम्हाला? कोर जावा मला परमने सरांनी शिकवलेलं. ओके. परत थोडासा GDBC आणि हायबरनेट सर्वोलेट वगैरे जे आहे ना ते निलेश गुले सरांनी शिकवलं. ओके. आणि पुढचा जो स्प्रिंग सिक्युरिटी GSP सर्वोलेट पण सर्वोलेट हायबरनेट पासून परत आणि मधुरा मॅडमने शिकवलेलं. अरे तुला सांग का, आम्ही सगळे मुलं सनबीम वाले सगळे म्हणतो की निलेश भोले भारी शिकवतो मधुरापेक्षा. खतरनाक शिकवतात सर. मग आम्हाला उलट वाटतं की निलेश भोले सरांनी आम्हाला शिकवायला पाहिजे होतं उलट, की मधुरा मॅडमनी एवढं फास्ट घेतलं की आम्हाला खरंच भरपूर गोष्टी नाही कळल्या. नाही कळत. त्यामुळे उलट मी तर म्हणतो कराड का भारी माहिती का, कारण बघ तू, मी जे माझे ISSD चे मुलं आहेत ना मित्र, त्यांचा रिव्ह्यू आला भरपूर की कराड कधी भारी याच्यापेक्षा. कराड तुम्ही ड्रॉबॅक सांगत नाही, पण मॉड्युलर लॅब्स नाहीत. ओके, लॅब नाही का? एवढी रड आहे ना तिथं, म्हणजे कराड मध्ये स्पेशल लॅब नाहीत. दोन बॅचेस असतात ना, त्या लेक्चर हॉल मध्ये बसतात. ओके. आणि बाकीच्या दोन जे लॅब असतात की नाही ते त्यांना एक डेजिग्नेटेड लॅब दिला तिथे जाऊन बसतात. ओके. असा विषय आहे तिथे. टीचिंगच्या बाबतीत काय फरक नसेल ना सनबीम आणि सनबीम कराड मध्ये? सनबीम कराड मध्ये आणि सनबीम पुणे मध्ये काय फरक नाही, पण कसं आहे की टीचरची अवेबिलिटी जिथं चांगली आहे ती बेस्ट प्लेस आहे असं मला वाटते. तुला सांगतो मी तिथूनच केलंय ना पर्सनली. आम्ही असं काही खास करच नाही केलं त्यांना की आता समजा अवेलेबल आहेत समजा कधी, पण कधी कोणी गेलंच नाही. आपला टाइम कधी भेटतो सांगतो, साडेचार महिन्यामध्ये तुम्ही एवढं टेक्नॉलॉजी शिकवता. आपण समजा .NET ला आम्हाला प्रॉब्लेम आला आता परत मी त्या महेश पानसरांकडे जाऊन मी विचारणारच नाही की बाबा. बरोबर. मग मला माझं काय माहिती का, माझं फक्त एक मला कन्फ्युजन दूर करायचं पोरांचं. आता मी युट्यूब वरती मला भरपूर क्वेश्चन. बरोबर, मला कळलं. त्यामुळे त्यासाठी मला फक्त ISSD आणि याच्याबद्दल कम्पॅरिझन सांगायचं मेन, म्हणजे की मुलं काय करतात ISSD सॉरी कराडला आहे ना खूप खाली टाकतात, ISSD नंतर खाली. इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना सनबीम कराडचं, मी सरळ बोलतो इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं नाही. आणि जे पुण्याचं आहे आणि ISSD कुठंच लागत नाही इन्फ्रास्ट्रक्चर. बाकी मग टीचिंगचं काय? पण तुला काय वाटतं मेन आता प्लेसमेंटच्या बाबतीत किंवा आपल्याला जॉब घ्यायचा आहे तर मग हे असणं महत्वाचं की टीचिंग असणं महत्वाचं? कारण मी पर्सनली पोरांशी बोललो ना ISSD वाल्यांच्या, नो IT वाल्यांच्या, यांचे हाल येतं यांच्या टीचिंगच्या बाबतीत जेवढे की आपले नाहीत. हा, आपले नाहीत हाल, पण फ्रँकली सांगतो आमच्या वेळी तर ISSD वाल्यांचे 10 प्लेसमेंट झाले. तुमच्या वेळेस ना? काय काय कोण असतं? अरे त्याचा रिझन पण सांगतो मी तुला त्याचं. त्यांना ना CC ला डबल गेलं, CC चा झोल झाला. त्यामुळे त्यांना कॉल्स त्यांचे CC ला डबल झाल्यानंतर त्यांना मार्क्स जवळजवळ सगळ्यांना CC ला भरपूर मार्क्स पडले, त्यामुळे त्यांना कॉल आले आणि प्लेसमेंट पण चांगली झाली. पण यावेळेस बघ तू, यावेळेस आपले पार्शियलिटी थोडीफार राहते बरं का. पार्शियलिटी दोन तीन विषय सांगायचं म्हणजे की तुझं काय आता मी बोलणं ते बरोबर नाही. काय काय वेळी काय होतं HR ला पोरं सिलेक्ट होतात दोघांच्या वेळी झाले असं, दोघा तिघांच्या वेळी. पण त्यावेळी ते घेताना कॅन्डिडेट HR थ्रू ISSD घेतला गेला किंवा दुसऱ्या कॉलेजचं घेतलं गेला. पण माहिती का प्रत्येक कॉलेजला 10 कंपन्या आव्या लागतात, मग तो विषय खूप चालतो आतमध्ये. म्हणजे आता समजा सनबीमने एखादी कंपनी आणली तर तुला सांगतो त्यांचे सिलेक्शन क्रायटेरिया सनबीम मध्ये जास्त असतात कधी. आणि ज्यावेळेस कराड सॉरी ISSD कंपनी आणली मग तिथं सिलेक्ट होणारे येत असतात. तो हे नोटीस झाले आपल्या आमच्या प्लेसमेंटच्या टायमाला नोटीस झाला आम्हाला भरपूर गोष्टी कळल्या आतल्या. त्याचं काय कंपनी कसं आहे येत्यात, पण फ्रेशर वाल्यांना सुद्धा काढून टाकले अशी गोष्टी झाली. आता झालंय आता काढून टाकले पोरू. आता म्हणजे आपल्या सनबीमचे घेतले होते 10 टोटल 25 जण घेतले होते. त्यातले 15 जणांना डायरेक्ट आलं बसवलं आणि जा म्हणले.
तसंच 7.5 लाख 8 लाख पॅकेज असणारे पोरसनी घरी पाठवलं डायरेक्ट ना. हो अशी विषय झाले. मग मी कसं आहे मी काय म्हणते त्या विद्यार्थ्यांचा कॅलिबर असला का नाही इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॉलेज त्याच्या स्किल सेटवर त्याचा जर चांगला जोर असला तर मग शक्य आहे. सीडॅक कोर्स कोणी करायचा आहे ज्याला जर काही माहित नसेल का नाही त्यानं पहिलं प्रिलिमिनरी बेसिक्स तरी क्लिअर करून आलो पाहिजे सीडॅकच्या कोर्सला. म्हणजे बेसिक कोर जावा काय आहे ती लिंक लागली तर पुढचं त्याला कळताना काय अवघड जाणार नाही. बरोबर. बाकी तू डीएसए डीएसए एकदम शिकायला बसला असेल 9-10 दिवसात डीएसए तू शिकून झालं तुला सॉर्टिंग म्हणजे काय मर्जी अल्गोरिदम कसा वर्क करते हे कळायला डोक्यात बसून नाही तर ते 9 दिवसात काय डीएसए शिकला असेल तुला कळणार नाही. बरोबर. त्यांना थोडंफार कोणी कोणी करावं मला तर मी एवढं सगळं बघते त्याच्यावर मला काय वाटलं की सीडॅक कोणी करावं जी त्या आता एखादं पोरग युपीएससी तयार करत होत असले या एवढा इयरचा गॅप का आला तुम्ही आताच का घुसला तुम्हाला नोकरी मिळवायची तुम्ही हेच घुसला का हे सुद्धा क्वेश्चन फेस करायला लागतात. मग तुम्हाला सिव्हिल मध्ये जॉब नव्हते का तुम्ही डिझायनिंग करू शकता होता तुम्ही एमई सुद्धा करू शकत होता गेट घेऊ शकत होता. नक्कीच. आता मी रोजगार मिळवायला इकडे तिकडे जातो का नाही सरळ लायकी कळते म्हणजे शुद्ध शब्दात काहीतरी बोलून मोकळा अशी होतात का नाही जी त्यांना वाटत असते ह्याला घ्यायचं नाही म्हणलं काय पण कारण देतात काय ते कोणी करावं ENTC वाले IT वाले CS वाले मोस्टली मेकॅनिकल पण चालेल पण सिव्हिल वाला गेला का नाही तर त्याचं मरण आहे एवढं आहे ज्याचं म्हणजे नशीब आहे का नाही म्हणजे सीडॅकच्या कॉल्स मध्ये जो प्लेस होते त्याचा मग नंबर लागला म्हणून तेवढा लागला असं आहे. बाकी काय नाही बाकी राहाय खायचं म्हणलास खाय चांगलं पण त्यांची लेक्चरची फ्रिक्वेन्सी कशी राहते शनिवार रविवारी काय काय वेळी रविवारी पण सुट्टी देत नाही ती. ओके. रविवार पण अर्धा अर्धा दिवस घुम होते. ओके. असं असत. आणि फॅकल्टी सेमच आहे. फॅकल्टी सेमच आहे. फॅकल्टीचा काय शेड्यूलच्या बाबतीत इव्हेंटच्या बाबतीत इव्हेंट हे बघ कराड म्हटलं की इव्हेंट सगळं विसरायचं एक बॅडमिंटनचा इव्हेंट होतो तेवढा झाला की संपला विषय. फोटो बिटो टाकले होते ते नुसते दरवेळी टाकायचं म्हणून टाकतात. होय काय इव्हेंटचं फक्त हे सिंगिंगचा झाला होता तो पण शेवटला सगळ्यात. ओके. आणि त्याच्या आधी फक्त बॅडमिंटन झाला होता असा विषय का. बाकी तर मला काय आठवत नाही असं झालं. इम्पॉर्टंट काय त्यावरती बोलू आपण म्हणजे समजा मेन काय आपण कॉलेजला ऍडमिशन घेतो टीचिंग चांगली पाहिजे तिथलं समजा हॉस्टेल कसं आहे. हॉस्टेल कसं आहे. हॉस्टेल भाई बकवास आहेत मी सगळं तुला थोडस सांग जे घुसला घुसला का नाही एखाद्याला समज लेक्चर आता करायचं नाही म्हणजे ज्याला समजलेलं नाही तो बाहेर जाऊन म्हणजे दुसरी लेक्चर बघून तो समजून घेऊन करू शकेल. काय करते ती डायरेक्ट इन कॅम्पस हॉस्टेलला गेला का नाही त्याला उठवूनच आणतात लेक्चरला. काय बोलतोस. होय 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 दार वगैरे सगळी वाजवत्यात आणि घेऊन येते असलं विषय. आणि रुमा बारके आहेत काही स्पेसिफिक रुमा जी तुम्हाला फोटो टाकतील का नाही रुमांचा त्या रुमा असते शिक्षक असणे नसत्यात असा विषय. असा विषय आहे. आणि सर चांगली गादी बिदी सगळं त्याच रूम मध्ये 4 जण कोंबतात. होय काय. आणि पोरींचं हॉस्टेल. पोरींना हॉस्टेल बेटर काय म्हणाल कारण सिक्युरिटी राहते परत गार्ड एक असतो 24 तास गार्ड असते मग पोरींच्या सिक्युरिटी वाईज चांगला आहे. चांगलं. पोरांनी जर बाहेर राहत असलं तर 8,500-9,000 मध्ये 2 BHK इथे 5 जण जरी राहिले तरी होऊन जाते. एवढंच असते का. होय होय होय. मग जमते मग पोरांना काय टेन्शन नाही मग समजा हॉस्टेल रिकमेंडेड नाही मग. हा काय माहितीये का हॉस्टेलमध्ये जर समजा एखाद्याला खरंच जर काय कळालं नसेल आणि त्याला शिकायला असेल आणि त्या गोष्टीत टाइम असेल तो लॅबला नाही बसला संध्याकाळी पंच मारू शकतो रे तिथे येऊन जवळपास एवढं तिची तेवढी अटेंडन्स लागते प्लस तो बाहेर जाऊन त्याचा म्हणजे त्या गोष्टी तिच्या फोकस करायची ती गोष्ट फोकस करू शकते. अच्छा म्हणजे फायदे भेट आणि तोटे भेट. हॉस्टेलचे फायदे हे येतं समजा तो पंच करू शकतो एखादा नाही करून पण पंच करू शकतो प्रेझेंटेच्या बाबतीत. हा फायदा काय माहितीये का तू हॉस्टेलवर बाहेर राहिला का नाही 7:30 नंतर 7-7:30 नंतर कोणाचा काही संबंध नसते यायचं पंच करायचा आणि रूमवर जरी गेलास तरी चालते. चालते का. हा तुझं किती 7 तास भरलं पाहिजे सकाळी जर 8 ला आलास का नाही 9 तास संध्याकाळी 5:30 नंतर बाहेर पडलास का नाही तरी तुझं 9 तास भरत्यात फुल डेची प्रेझेंटी लागते असा विषय का. असा विषय. बाकी राहणं खाणं ठीक आहे. खाण्याच्या बाबतीत खाण्याच्या बाबतीत मीस वाला जरा करतो आम्ही काय मी डबा लावलेला पण मीस वाला देतो बरं देतो जेवण पुण्यापेक्षा तर चांगला आहे. ओके ओके. जे आपलं पुणे PG लेवलचं तसलं नाही चांगलं जाऊ शकते. तुला काय वाटतं समजा मी तुला जर ISSD बद्दल सांगितलं आता ISSD चा विषय
मला थोडे रिव्ह्यू आले पोरांच्यात, माझे मित्र भरपूर घेतले, ते म्हणतात मग त्यांचं म्हणला की स्टाफ लय लूज आहे असा एकदम. अरे तिथं कसं टाइम पासला माहिती का, जर लेट गेलास ना तिथं तुला उभं करते समोर स्टेज समोर, जेवढे जातात लेट तेवढे सगळ्यांना, प्रत्येकाला गाणं म्हणायला लागायचं, ऍक्टिव्हिटी करायला लागायची, एवढा लहान टाइम पास होतो असा विषय. आणि बाकी स्टाफ जेव्हा पोरं तर म्हणले बघ, फक्त त्यांची प्लस पॉईंट आहे की त्यांना लॅब लय मोठ्या मोठ्या येतात आणि किती पण वेळ ओपन येतो अभ्यासासाठी, पण तिथं 12 नंतर बंद असते. आपण कंटिन्यू 5-5 6-7 लेक्चर करून परत त्या लॅब मध्ये बसायची इच्छा खूप कमी असते, त्यामुळे तेवढं पॉइंट वाटतच नाही मला. खरतर मध्ये खाय प्यायचं काय वांदे नाही, खाण्याचे पण काय वांदे नाही, सगळे ऍक्सेसिबल आहे, स्टँड जवळच आहे, ओके, हॉटेल बिटेल सगळे जवळ आहे, खाय प्यायचे स्टॉल सगळे जवळ आहेत, ओके, दवाखाने वगैरे सगळे त्याच एरियात मेन पडतात. अच्छा, ट्रान्सपोर्टेशनची तुला काय एवढं ही नाही, सगळं स्टँड जवळ असल्यामुळे रिक्षा वगैरे सगळं सगळं ऍक्सेसिबल सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे, त्या बाबतीत कराड खतरनाक. खर्च कमी लागते, खर्च पुण्याच्या तुलनेत भरपूर कमी, भरपूर कमी आहे. मला आता महिन्याला कमीत कमी 11,000-12,000 लागत, आमचा 7,000-8,000 सगळं भागत होतो, म्हणजे आम्ही बाहेर राहत होतो एवढा आहे. बाकी 8,000 निवांत कधी कधी राहते, काय पाहिजे ते खाऊन आणि असायचं. मला होप तुम्ही रेकॉर्डिंग ऐकले असेल, त्याच्यामध्ये त्यानं भरपूर पॉइंट कव्हर केले की सनबीम कराड मध्ये की कोणत्या पॉझिटिव्ह आणि कोणत्या निगेटिव्ह थिंग्स आहेत, आता ते तुम्ही ऐका आणि त्याच्यावरून डिसिजन घ्या कोणता प्रेफरन्स कसा असला पाहिजे. आयएसएसडीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो भरपूर गोष्टी, म्हणजे आयएसएसडी बाबतीत सांगतो मी परत एकदा, आयएसएसडी आता तो कराडवरून तुम्हाला कळालं असेल सगळं, आता मी आयएसएसडी बद्दल सांगतो. आयएसएसडीचा स्टाफ थोडा स्टाफ चांगला आहे, थोडा म्हणजे थोडासा टीचिंगच्या बाबतीत, हा मी टीचिंगच्या बाबतीत बोलतोय, त्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा स्टाफ कॉपरेटिव्ह आहे, त्या बाबतीत तुम्हाला लायब्ररी मध्ये तुम्हाला फुल टाइम लायब्ररी आहे, तिथं कंटिन्यू तुम्हाला तुम्हाला अभ्यासासाठी स्टडी रूम स्टडी लॅब आहे, तिथे त्यांचे पीसी अवेलेबल आहेत, तुम्ही तिथं काम करू शकता, ज्यांना ज्यांना त्यांच्याकडे स्वतःचे लॅपटॉप नाहीत त्यांच्यासाठी ते हेल्पफुल राहील. सो हे झालं आयएसएसडीचं, प्लेसमेंटचा जो स्टाफ आहे फॅकल्टी तो चांगली आहे, आणि तुम्ही आता हे रेकॉर्डिंग ऐकली कराड बद्दल, त्याच्यामुळे तो ठरवून घ्या की कराड कसं आहे काय. मी त्यामध्ये मुलींच्या बाबतीत पण कव्हर केल्यात गोष्टी, त्यांना त्याला क्वेश्चन विचारलेत मुलींच्या बाबतीत, त्याच्या म्हणण्याप्रमाणे कराड सनबीम आणि कराडमध्ये फरक नाही आहे खूप जास्त, त्यामुळे या गोष्टी आहेत. मग तुम्ही मला विचारता कराड वर्सेस आयएसएसडी, तर तुम्ही हे रेकॉर्डिंग ऐकून तुम्ही तुमचा ठरवून घ्या की कोणत्याला प्रेफरन्स आधी द्यायचा आहे, ठीक आहे. तर आयएसएसडी झालं आणि कराड झालं, कराड बाबतीत ती रेकॉर्डिंग तुम्हाला एकदम प्रॉपर हे करून देईन, आणि अजून एक्स्ट्रा आम्ही भरपूर गोष्टी बोलल्या त्या पण तुमच्यासाठी हेल्पफुल राहतील, मी रेकॉर्डिंग टाकून दिली ऑलरेडी. आणि त्यानंतर आपण सांगायचं झालं तर आयएसएसडी एक प्राथमिक शाळेसारखं आहे, तिथं मॅन्युअल प्रेझेंट होते, एस सर वगैरे म्हणावं लागतं, आणि सनबीम आणि कराडमध्ये थम असतो, प्राथमिक शाळेसारखं आहे, भरपूर गोष्टी प्राथमिक शाळेसारख्या होतात, प्रत्येकाने प्रेझेंट द्यायची. आणि कराड सनबीम सॉरी आयएसएसडी बद्दल अजून बोलायचं झालं तर आयएसएसडी मध्ये समजा तुम्ही लेट गेला तर पूर्ण हॉल समोर, आता मी ते ऑलरेडी रेकॉर्डिंग मध्ये सांगितलेले, पूर्ण हॉल समोर उभा करतात आणि तुम्हाला पनिशमेंट असते, तुम्ही गाणं म्हणा, तुम्ही पुशअप्स मारा, तुम्ही डान्स करा, जे काय तुम्हाला येतं ते. सो पूर्ण 240 बोलांसमोर तुम्हाला हे करावं लागतं. सो अशा गोष्टी आहेत, त्यामुळे ऍक्स आणि सनबीमला कम्पेअर करूया. तर ऍक्स बद्दल बोलायचं झालं तर ऍक्सच म्हणजे भरपूर काय वेळेस काय होतं, म्हणजे तुम्हाला हे प्लेसमेंट थोडस इनसाइड सांगतो की प्रत्येक कॉलेजला 10-10 कंपनी जाणार प्लेसमेंटसाठी. ऍक्स सेडॅकचं आहे, सेडॅकला पण त्या ऍक्सला पण कंपनी आणावं लागतात. सो म्हणजे थोडे इन्साइट्स आहेत त्या, सपोज प्लेसमेंटमध्ये चालू आहेत आपण, एखादी जी कंपनी सनबीमने आणली तर तिथं प्लेसमेंटचा सिलेक्शनचा रेशो असतो ना तो जास्त सनबीमवाल्या मुलांचा असतो. सो या गोष्टी आहेत आणि ही रियालिटी आहे, त्यामुळे ह्याला काय तुम्ही काय आपण कुणी अपोज नाही करू शकत, ही ऍक्सेप्ट करूनच चालावं लागेल. हे झालं, आता ऍक्स मधून करण्याचे फायदे काय राहतात की आपण सेडॅकच्या मेन कॉलेजमधून करतो बरोबर, तिथला स्टाफ ओके आहे, म्हणजे कारण भरपूर मुलं आम्हाला आमच्याकडे रिसोर्सेस मागायचे म्हणजे ऍक्सवाले की सनबीमचे जे नोट्स आहेत त्या खरंच प्रॉपर आहेत, त्यामुळं ते आमच्याकडे नोट्स मागत होते.
त्याच्यावरनं आणि माझा मित्र होता तिथून प्लेस मागच्या मागची बॅचला होता क्रिकेटला आम्ही सोबत होतो सो त्याच्या हिशोबा त्याच्या त्याच्या मताप्रमाणे सनबीम आहे प्लस पॉईंटला कारण त्यांचा टीचिंग स्टाफ त्यांचे नोट्स आमच्या भारी सनबीमचे भारी आहेत ऍक्च्युअलमध्ये जे मॅनेजमेंट राहतं बाकीच्या इव्हेंट्स वगैरे सगळे प्रॉपर एकदम वेल मॅनेजमेंट एकदम सिरियस राहतात आणि ऍक्समध्ये संडेला सुट्टी नसते कंटिन्यू क्लासेस असतात लॅब वाईज क्लासेस असतात कसं असतं सॉरी लॅब वाईज हे असतं कारण त्यांच्याकडे लिमिटेड स्पेस आहे ऍक्सवाल्यांकडे त्यामुळे फर्स्ट लॅब आहे फर्स्ट बॅचचे लॅब आहे ना लॅबवाले स्टुडंट आता लॅब करणार आणि त्यानंतर जे सेकंड जे बॅचवाले आहेत ना ते घरी जाणार मग त्यानंतर मग लिमिटेड पिरियड नंतर रात्री परत 7-8 वाजता ते परत इकडे येणार हे घरी जाणार सो 9 रात्री 9-10 वाजेपर्यंत असं कॉलेज चालतं मग अशा गोष्टी आहेत त्यानंतर मग सेकंड बॅचवाले कुणी येतात कुणी येत नाही असं म्हणजे भरपूर गोष्टी राहतात त्यामुळे मॅनेजमेंटच्या बाबतीत त्या पॉईंट्स आहेत प्लेसमेंटच्या बाबतीत ऍक्स प्लेसमेंट किती काय कळत नाही डिस्प्ले होत नाही सनबीमचं कळून जातं सनबीम कराडचं पण कळतं ISSDचं पण ऑलमोस्ट कळतं सगळंच कळतं ISSDचं आलं माझं प्रमाणे माझ्या म्हणण्याप्रमाणे ISSDच्या वरती यायला पाहिजे कराड सो मला तर मी तुम्हाला सजेस्ट हेच करेन कारण कमी खर्चांमध्ये अशा अशा गोष्टी आहेत आणि ते रेकॉर्डिंग ऐकून घ्या त्याच्यावरनं तुम्ही डिसिजन घेऊ शकता ओके मी लवकरच हा व्हिडिओ पोस्ट करतोय ठीक आहे थँक्यू होप जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अजून मला सांगा की मी अजून काय काय कव्हर करू शकतो त्या रेकॉर्डिंगमध्ये भरपूर गोष्टी कव्हर झाल्या सो थँक्यू जय शिवराय ऑडिओ जंगल.